रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15-20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंगळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, महिषाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। गंगामाई गर्ल्स कॉलेजमध्ये कुस्ती मॅट, जिमचे उद्घाटन। मुलींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे, क्रीडा मंत्री आदिती तटकरे। इचलकरंजी शहरातील श्रीमती गंगामाई गर्ल्स अँड ज्युनियर कॉलेज येथे क्रीडा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुलींसाठी कुस्ती मॅट व मुलींसाठी जिम उद्घाटन करण्यात आले। श्रीमती गंगामाई गर्ल्स अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मुलींना व्यायाम करण्यासाठी व कुस्तीसाठी मॅट मैदान तयार करण्यात आलं आहे। आज क्रीडा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कुस्ती मॅट मैदानाचं व जिमचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी एका खेळाडू विद्यार्थ्याच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन केलं। आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। आदिती तटकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या, मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आल्या पाहिजेत। शाळेने मुलींसाठी कुस्ती मैदान व जिम चालू केल्यामुळे शाळेचे कौतुक केलं। यावेळी हरीश बोरा, मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर, मदन कारंडे, उदय लोखंडे, शेखर शहा यांच्यासह शाळेचे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्याचबरोबर आज आपल्या या संस्थेमध्ये क्रीडा विभागाच्या माध्यमातून जी काही कबड्डीची मॅट उपलब्ध करण्यात आलेली आहे, निश्चितपणाने इथल्या सर्व इचलकरंजी तालुक्यातील संस्थेतील सर्व ज्या काही कबड्डीप्रेमी आहेत आणि मूळ म्हणजे इथल्या ज्या मुली ज्या खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। त्यांना जागा उपलब्ध करून दिल्याबद्दलसुद्धा ज्यांनी सहकार्य केलं त्यांचेसुद्धा त्यानिमित्ताने आभार मानते। आणि व्यायामशाळेचं आज लोकार्पण झालं। याआधी जवळपास मला वाटते पुरुषांसाठीची मुलांसाठीची व्यायामशाळा आहे आपल्याकडे उपलब्ध। आज आपण जी करून दिली आहे ती मुलींसाठी उपलब्ध करून दिली आहे। जवळपास 8-10 हजार विद्यार्थी हे जी काही पुरुषांसाठीची व्यायामशाळा आहे याचा चांगल्या पद्धतीनं वापर करतात आणि जवळपास 2-2.5 हजार मुलींसाठी आज ही व्यायामशाळा ही जी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यातून त्यांच्या पुढील त्यांचं शारीरिक जीवन सुदृढ करण्याच्या दृष्टीने जे काही संस्थेने पाऊल उचललेलं आहे त्यांच्या निमित्ताने अभिनंदन।